दृश्यांमध्ये दिसणारी ही महिला पहा, तुम्हाला वाटेल हिनं चोरी केली किंवा काहीतरी फ्रॉड केला असेल, पण या महिलेनं खूप काही भयंकर केलंय. दोन मुलांची आई असणाऱ्या 32 वर्षांच्या महिलेनं एका अल्पवयीन मुलाला गोड गोड बोलून आपल्या पाशात गुंतवलं, त्याला दारूचं व्यसन लावलं, मोबाईलही घेऊन दिला. इतकंच नाही तर त्याच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध देखील ठेवले. एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असताना दुसरीकडे मात्र कल्याणात एका महिलेनेच अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. कसं या शेजारणीनं आपला डाव साधला, महिलेनं या मुलाला मोबाईल का घेऊन दिला, किती दिवसांपासून हा प्रकार सुरू होता, हा भयंकर प्रकार नेमका समोर आला तरी कसा, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आरोपी महिला ही नाशिकची राहणारी आहे तर मुलगा हा कल्याण पूर्व परिसरात राहतो. आरोपी महिला ही मुलाच्या आत्याची शेजारीण आहे. ती अनेकदा मुलाच्या आत्यासोबत कल्याणला यायची, मुलगाही आत्याकडे जायचा. या दरम्यान महिलेनं मुलाशी ओळख वाढवली. 9वीत शिकणारा हा मुलगा वयात येत होता, याचाच फायदा महिलेनं घेतला. ती त्याला दारू पाजू लागली. इतकंच नाही तर अश्लील व्हिडिओ देखील दाखवू लागली. आपल्या पाशात मुलाला पूर्णपणे गुंतवण्यात ही महिला यशस्वी झाली. या दोघांमध्ये अनेकदा शरीर संबंध प्रस्थापित होऊ लागले. या दोघांमधील सेक्सचे रेकॉर्डिंगही अनेकदा करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर मुलगा घरी दारू पिऊन येऊ लागला. तो अभ्यासही करत नव्हता, वारंवार मोबाईलवर व्यस्त होता. यामुळे मुलाची आई पुरती वैतागली होती. तिनं एक दिवशी मुलाचा मोबाईल काढून घेतला. त्यामध्ये मुलाचे आणि त्या महिलेचे अश्लील व्हिडिओ पाहून त्याच्या आईला धक्का बसला. अश्लील चित्रफिती मुलाला बघता याव्यात म्हणून आरोपी महिलेनं 20,000 रुपयांचा मोबाईल मुलाला घेऊन दिला. मोबाईल विषयी विचारलं असता मुलानं आरोपी महिलेचं नाव घेतलं, त्यामुळे त्याच्या आईच्या मनात संशय बळावला होता. खासगी क्लासच्या शिक्षकाने विश्वासात घेऊन त्याला विचारलं असता त्यानं सर्व काही प्रकार मान्य केला. या मुलाला त्यानंतर मानसोपचार तज्ञांकडेही नेण्यात आलं, मात्र त्याचा काही फरक पडला नाही. तो पुरता व्यसनात बुडाला होता, त्यामुळे त्याला भिवंडीच्या बाल सुधार गृहात देखील ठेवण्यात आलं. शासनाच्या बाल हक्क सुधार विभागाकडून त्याचं समुपदेशन करण्यात येऊ लागलंय. आरोपी महिलेमुळे आपल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं अशी तक्रार आईनं केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत या महिलेला अटक केली. कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील अशाच नवीन अपडेट्ससाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करा. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.